आता हूँ क्या करता हूँ तू नहीं नहीं हम तो नहीं करते हैं ये सब एक नया सा नस्ल में कौन सा लेकर मुझे जाना है कि कौन सा नस्ल में कौन सा लेकर इसे तो फिर ऐसे कर रहे हो अगर तेरे पास भी बात नहीं है तो हमारा तो सासा लेकर बच्चे पर गृह राज्य मंत्री नामदार शंभुराज देसाई साहेब या विभागाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले प्रांत अधिकारी श्री मनोज बुल्ला सिव्हिल सर्जन डॉक्टर सुभाष चव्हाण असलम शेठ तांबोळी बाबा शेठ तांबोळी ॲडव्होकेट मुल्ला अनिश भाई तांबोळी अमजद शेख शफीक शेख सादिक शेख रफीभाई शेख शाहजीराव शिरसागर राजू भोसले उपस्थित सर्व बंधूंनो अपना सर्वांना कल्पना आहे की जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि तो पुन्हा आपल्या देशामध्ये आला आपल्या राज्यामध्ये आला देशामध्ये सर्वात जास्त पेशंट महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याला आपण सर्व जाणता की आपली देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक उद्योगधंद्याच्या निमित्ताने गेले जगामधनं जी जी विमानं आली ती मुंबईमध्ये आली आणि साहजिकच त्याचा प्रादुर्भाव सुद्धा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे शासनाची जी यंत्रणा होती आरोग्य सुविधा होती ती अपुरी पडत गेली कारण त्याला काही मर्यादा होत्या खासगी डॉक्टर्सनी काही ठिकाणी जसा अजिंक्यता रहाणे पुढाकार घेतला तसा काही ठिकाणी पुढाकार घेतला परंतु तीही सेवा किंवा त्या जागा अपुरे पडू लागल्या आणि म्हणून समाजामध्ये अनेक घटकाने येऊन पुढे हॉस्पिटल सुरू केले जसं पोलिसांसाठी साताऱ्याला एक हॉस्पिटल झालं 25 बेडचं कराडला सुद्धा मुस्लिम समाजाने 25 बेडची त्या ठिकाणी सोय केली आणि इथं या ठिकाणी राहत हेल्थ केअरच्या माध्यमातून 20 पेशंटची सेवा होणार आहे खऱ्या अर्थानं ज्याच्यावर प्रसंग येईल त्याला बेड मिळत नाही ही जी सातत्यानं जी तक्रार राहते ती या निमित्तानं दूर होणार आहे आणि अजिंक्य ताराचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यामध्ये लक्ष घालणार आहेत रस्त्यावर हे ठिकाण आहे हृदयाचे दिसणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण सुद्धा सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करून हे हॉस्पिटल उभं केलं आहे हे सर्व तांबोळी कुटुंबीय सुरुवातीपासून समाजकारणामध्ये सातत्यानं राहिले आहेत व्यवसाय करत असताना आपला व्यवसाय बदलत असताना सुद्धा समाजाची नावं त्यांनी कधी तुटू दिली नाही आणि आपण सुद्धा समाजाचं कायदा देणं लागतो या उद्देशानं त्यांनी हा पुढाकार या ठिकाणी घेतला आहे आज सर्वच ठिकाणी रुग्णांना चांगल्या प्रकारची सुविधासाठी चांगलं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी ही सुविधा या ठिकाणी सुरू केली आहे मी या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी करतो की याचे जे बेड आहेत ते बेड कधी 100% भरून आहेत कारण जसं बाबा राजे म्हणले की ज्याला होतो कोरोना त्यालाच कौतुक आहे त्यात मी त्यातला अनुभव एक आहे कारण एक आहे की समाजामध्ये फिरत असताना अनेकांचा संपर्क येतो मलाही लागण झाली एक निश्चित आहे मी तुम्हाला सांगतो की ज्याला झाला नाही त्याने घाबरायचं कारण नाही यामध्ये 100% यश आहे फक्त बरेचसे पेशंट आम्ही बघतो की भीतीमुळे जातात मला सुद्धा ॲसिडिक त्रास झाला स्वॅब दिल्यानंतर मी स्वतः राजा आत गेलो सॅकमध्ये कपडे भरले ड्रायव्हरला म्हणलं आता मी मागं बसतो तू पुढे बस मी गेलो हॉस्पिटलला कारण आलेल्या प्रसंगाला समोर त्या ठिकाणी गेलं पाहिजे औषधं दिली जातात त्या औषधाचा काही परिणाम होतो जेवण कमी होतं मग आवाज कमी होतो मग आपल्याला पाहुणा करता म्हणतो आवाज खाली गेला अगदी काय झालं काय मग ते भीती घालतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो शफीक शेखचं समाधान झालं असेल आम्ही इथं आलो त्याला सारखं वाटायचं आम्ही येतोय का नाही येतोय का नाही सारखा तो वैतागायचा की तुम्ही येत नाही तुम्ही
पण हे काय की थोडं कामामुळे मागे पुढे झालं असेल, परंतु आपण एक चांगल्या प्रकारचा उपक्रम सुरू केला, याचं उद्घाटन झालं, सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि तांबोळी कुटुंबांना सुद्धा अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तांबोळी परिवाराने सातारा शहरामध्ये कोविड फॅसिलिटीज हॉस्पिटल उपचारासाठी जे सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सन्माननीय शिवेंद्र बाबा, असलम शेख तांबोळी, बाबा शेख तांबोळी, या ठिकाणी असलेले ॲडव्होकेट मुल्ला, इतर सर्व उपस्थित असलेले मान्यवर, उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि जमलेले सर्व बंधू आणि भगिनीनो, सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे त्यांना उपचार तात्काळ मिळावेत, उपचारा वाचून कुणी राहू नये, या सामाजिक भावनेतनं, सामाजिक बांधिलकीतनं तांबोळी परिवाराने जो या ठिकाणी कोविड हॉस्पिटल उभं करण्याचा निर्णय घेतला तो निश्चितपणानं स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. प्रत्येक वेळी सुखादुःखाच्या समाजातल्या प्रसंगामध्ये हा तांबोळी परिवार शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, निश्चितपणे आपला त्यातला वाटा उचलतो, आपली जबाबदारी उचलतो आणि समाजाला मदत करण्याची त्यांची नेहमी या ठिकाणी ही भूमिका राहिलेली आहे. पहिल्याच वर्षी हसन शेख जे हसनबाई म्हणून त्यांचे जे वडील होते ते तर अगदी सुरुवातीपासून शहरामध्ये गरिबांना मदत करणं, अडलेला कोणी त्यांच्याकडे आला तर त्याला मोकळ्या हाताने ते कधी पाठवत नसायची, ही जुन्या काळातली त्यांची शहरामध्ये एक ओळख होती, अडल्या नडलेल्याला मदत करणारा. आणि तीच काम, तेच काम हे दोन्ही बंधू या ठिकाणी पुढे चालवत आहेत. व्हेंटिलेटरचे 4 बेड आहेत, ऑक्सिजन फॅसिलिटी बाकी सगळ्या बेडला आहे आणि अजिंक्य तारा प्रायव्हेट जे हॉस्पिटल आहे त्यांच्या मॅनेजमेंटच्या खाली, मॅनेजमेंटच्या देखरेखीखाली ह्या हॉस्पिटलचं कामकाज या ठिकाणी चालणार आहे. मी फारसं मोठं भाषण करणार नाही, पण एक चांगला उपक्रम आहे, चांगली सुविधा, चांगली सोय इथं उपलब्ध झालेली आहे, त्याबद्दल तांबोळी परिवाराला, दोन्ही तांबोळी बंधूंना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि हे पण आवर्जून उपस्थित आहेत, त्याचबरोबर असलम शेठ, आपले प्रांत मिनाज मुल्ला, आपले सिव्हिल सर्जन मान्य चव्हाण साहेब, त्याचबरोबर सर्वच उपस्थित मान्यवर, सगळे माझे मित्र बाबा शेठ, त्यांचे सर्व सहकारी कुटुंबीय आणि उपस्थित बंधूंनो, आज असलम शेठ आणि बाबा शेठ तसेच त्यांच्या कुटुंबानं सहकाऱ्यांनी आज कोविडच्या या पार्श्वभूमीवर ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी व्हेंटिलेटर असू देत, ऑक्सिजनची सोय असू देत, ते कोविडची ट्रीटमेंट करण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी या सेंटरच्या माध्यमातून या तांबोळी कुटुंबांनी उभ्या करून दिलेल्या आहेत. आणि आपण नेहमीच बघत आलो आहे या कुटुंबाचं समाजसेवेमध्ये, म्हणजे कुठलंही स्वतःचं त्याच्यामध्ये हे न ठेवता, कुठली अपेक्षा न ठेवता या दोन्ही बंधूंनी आज आत्तापर्यंत समाजसेवा फार मोठ्या प्रमाणावर केली आहे. मध्यंतरी ज्यावेळेला लॉकडाऊन नवीन नवीन लागलं होतं त्यावेळेला मला वाटतं 3,000 लोकांना, बरोबर आहे ना, पॅकेट करून 7,000 लोकांना घरच्या म्हणजे जे काही गरजेची आहे त्याला पॅकेट करून असलम शेठ असेल बाबा शेठ यांनी पुरवले होते. आता ही कोविड केअर सेंटरची उभारणी त्यांनी केली, ह्याचा फायदा नक्कीच आपल्या इथल्या असणाऱ्या रुग्णांना होईल. आज शासनाच्या वतीनं जम्बो